पदरा वरती सरकारी चा मोरनाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत पुण्याला, पुण्यातलं धायरी आणि तिथली सिद्धी अपार्टमेंट आणि या ठिकाणी जाऊन आपण भेटणार आहोत सौ प्रांजली बसवराज शेळके या वहिनींना. शेळके कुटुंब वाट बघतंय सुरतकर या आजच्या गप्पांना, कारण हल्ली घरात गेल्यानंतर गप्पांना कसं उदाहरण येतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी कितीतरी जणं नाराज आहेत आणि ते नाराज असण्यामागचं कारण हेच आहे की ज्यांच्या घरात जातो त्यांना पैठणी देता, शेवटच्या क्षणी दुसऱ्या बहिणी जिंकतात त्यांना का पैठणी देता. म्हणजे ही नाराजी एका आजींनी माझा हात धरून माझ्याकडे व्यक्त केली. आणि त्याचबरोबर तिथेच शेजारी असणाऱ्या पटकन एकजण बोलल्या, नाही नाही बरं आहे, त्याच्यामुळे आम्हाला संधी मिळते. आमच्यासाठी वहिनींचा किंवा माऊलींचा आनंद महत्त्वाचा हो गेला. आणि कधीकधी अचानक कुठल्याही वहिनींना किंवा कुठल्याही आजींना कुठल्याही आईंना पैठणी मिळून जाते. मग या आजच्या भागात काय होणार, धायरीतल्या शेळके कुटुंबाला भेटूया. प्रॉमिस कधी नेणार साधन आईला पाहिजे पुढच्या पुढच्या अॅनिव्हर्सरीला. ठीक आहे, तेवढ्यातच फिरत होतो वाटतं. कसे 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 असे. अरे बापरे, तुला कळत नाही का तुला काय झालं असत. तुमची आई पण तुम्हाला पाहिजे. नमस्कार नमस्कार. घेतो आधी देतो. धन्यवाद. घ्या उखाणा. नेसुनी साडी उभी होते उन्हाला, ऊन लागलं साडीला. चला चला बसवराज, किक मारा गाडीला, लवकर चला तुमच्या सासरवाडीला. अरे वा, म्हणजे तुमच्या माहेर आला. हो ना, सारखं जायचं वाटतं माहेरी. कधी जात नाही ना म्हणून म्हणते चला लवकर. द्या ओळख करून. हे माझ्या सासूबाई, सासरे, ही आई आणि माझे पप्पा. नमस्कार. हे माझे दीर आणि ती जाऊ. ती माझी फ्रेंड स्नेहा, डॉक्टर स्नेहा आणि डॉक्टर संगमेश, हे मावशी आहेत माझ्या. नमस्कार. काका येते. काका तो माझा पुतण्या. नमस्कार. सर हे माझे मिस्टर बसवराज. आणि हा माझा मुलगा मयूर. बरं बरं. आणि सगळे सोसायटी मधले. हो सगळे सोसायटी. नमस्कार सगळ्यांना. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. खेळात खेळ होम मिनिस्टरचा ग, पैठणीवर हक्क फक्त माझाच ग माझाच ग. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो खास, आम्ही सगळ्या जणी जमलो आहोत होम मिनिस्टरसाठी खास. होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे सुंदर, भाऊजींकडनं घेणार पैठणी कणखर. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा तालुका, त्यामध्ये लोहारा. कोण कोण असतं तिकडे माहेरी? आई, वडील, भाऊ, वहिनी, आजी, काकू. आणि मग पुण्यात कधी आलात? पुण्यात लग्नानंतर. त्याच्या आधी कधी आला नव्हता? नाही. मुंबईला? नाही. कधीच नाही? नाही अजून. अजून मुंबईलाच गेला नाही? जायचंय आता. बोलू आम्ही मिस्टरांना पहिलं. हो. का नाही नेलं तुम्हाला विचारतो. तुम्ही विचार. मी विचारलं तर सांगत नाही, तुम्ही विचार आता. थांबा. नमस्कार. काय हो, तुमचं बालपण कुठलं? माझं उमरगा तालुक्यामध्ये मुरुम गावामध्ये पूर्ण बालपण गेलं 10वीपर्यंत. त्यानंतर मग शिक्षण लातूरला झालं. तुम्ही कधी आला पुण्याला? 10 वर्षापूर्वी. बरं बरं. मला विचारायचं तुम्ही आमच्या वहिनीला मुंबईला का नाही नेलं? मुंबईला मीच आतापर्यंत एकदाच गेलेलो आहे, ते पण लग्नाच्या अगोदर. हो का? लग्नाला किती वर्ष झाली? माझी लग्नाला आता 7 वर्ष पूर्ण झाले या फेब्रुवारी मध्ये. एकदा मुंबईला जाऊन या, एकदा जेवायची मुंबई करायला पाहिजे म्हणतात. काय हो गेले? हो ना. तुम्हाला जायचंय ना? जायचंय ना. काय काय बघायचं मुंबईत? आता हे जे दाखवते ते बघायचं. काय दाखवणार तिकडे मुंबईला? काय आपलं ताज हॉटेल दाखवेन.
त्यानंतर मग जुहू बीच. पण मला एक तुम्हाला विचारायचंय, मग आता तुम्ही ह्या सगळी ठिकाणं दाखवणार नक्की? नक्की नक्की. प्रॉमिस प्रॉमिस कधी नाही साधारण ऐका पुढच्या अनिव्हर्सरीला. ते प्रत्येक वर्षी बोलतात ह्या अनिव्हर्सरीला इकडे जाऊ, पुढच्या अनिव्हर्सरी तिकडे जाऊ, पण कुठंच नाही. प्रत्येक वर्षी अनिव्हर्सरी माझ्या घरातच होते. एकदा गेलेलो आहे ना एकदा. हा कुठे? लोणावळ्याला गेलेलो एकदा. अरे लांब गेला लसीन, मला वाटलं कोथरूड वितरूड सांगितलं, त्या मनानं बरेच लांब गेले. कसा आहे स्वभाव? स्वभाव एकदम छान आहे. बघायला कधी गेला होता? बघायला लग्नाच्या अगोदर कमीत कमी 3 वेळा बघितलं मी. 3 वेळा? ते असंच एकदा असंच एका आमच्या सासऱ्यांच्या मित्रासोबत एकदा गेलेलो असंच. ते म्हणे चला मग आमच्या एका मित्राची मुलगी आहे दाखवत वगैरे, असंच गेलेलो. आणि मग असंच सहज ती कॉलेजवरून आलेली आणि आम्ही घरी चहा पीत पीत असंच बघितलेलं. पण त्यावेळेस काही मला असं आवडली नाही म्हणून मग मी त्यांना काही नकार दिला. म्हणजे त्यांनी बघितलं आणि ते दुसऱ्या बाईकडून कुंकू ते लावतात ना, मग ती बाई तिथे थांबली. मग मी आल्यावर हे लाजून हे खाली मान घातले आणि मला पाहिलंच नाही. अरे देवा. मी आतमध्ये गेले नंतर निरोप आला की आम्ही मुलीला पाहिलं नाही, आम्हाला परत एकदा बघायचे. मग परत आले हे? मग गेले ते. मग परत 2 वर्षानंतर अजून मी फर्स्ट इयर मध्ये होते तेव्हा एकदा आले. परत आले? परत म्हणजे घरी नाही गेलो त्यांच्या, तेवढ्यातच फिरत होता. परत पाहिलं मग तेव्हा म्हणले की नाही अजून ड्रेस वर पाहिलं आणि ही काही छोटी आहे जाऊ द्या मुलगी काय खास नाही, आता परत नाही बघायचं मुलीला म्हणलं. आणि मग परत चौथ्यांदा आणखीन आले, तिसऱ्यांदा. मग ते पप्पाचे जे मित्र होते शेख सर, त्यांचा खूप फोर्स होता यांना की ती मुलगी छान आहे तू तीच कर. आणि यांचं म्हणत होतं की म्हणजे आता 2 वेळा बघितलं आता काय पाहायचं, तिसऱ्यांदा मला नाही आवडली आता नाही पाहायचं त्याला. तरी पण एक लास्ट चान्स म्हणून ते आले आणि मग पसंत पडले लगेच. कसे पसंत पडले? त्यावेळेस आवडली ती, पहिल्या 2 वेळा आवडली नव्हती, तिसऱ्यांदा आवडली. तिसऱ्यांदा आवडली. बरं तुम्ही कधी तुम्हाला प्राण्यांची वगैरे भीती वाटते का? नाही असं नाही. तुम्हाला? मला वाटते भीती वाटते. घाबरते प्राण्यांना. असं कधी घाबरलं? टायगर ते दिसलं की टायगर भीती वाटते. कधी बघितलंय का? हो बघितलं एकदा. कसं काय? आम्ही भीमाशंकरला गेलो होतो तेव्हा नवीन लग्नासाठी, आम्ही दोघच गेलो होतो गाडीवर. आणि मग जंगलामध्ये ते असतात ना, मला वाटलं ते प्लास्टिकचे ते बनवून ठेवतात ना, मग ते असेल जाऊ द्या. मग बघितलं असं थांबलो, फोटो ते काढले, मस्त एन्जॉय केलं. त्या वाघा बरोबर? नाही नाही वाघा बरोबर म्हणजे तो खरा असेल असं वाटलं नाही. मग जाऊन आलो, परत आल्यानंतर मग त्यांच्या मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं अरे तू एकटंच कसं गेला तिकडे, तर प्राणी असतात खूप आणि दोघं तुम्हाला भीती नाही वाटली काय नाही. तेव्हा मला भीती वाटायला लागली, बापरे आपण जो पाहिला तो खरा होता. वाघ होता? आता काय होता माहित नाही, पण वाघासारखा तो दिसत होता लांबून. माहित फोटो आहेत का ते? ते फोटो काढलेले आहेत माझ्या. वाघ आहे? त्यात वाघ दिसत नाही असा, पण वाघासारखं काहीतरी आहे. मग तिला नंतर असं कळलं की तो वाघच होता असं नाही. पण असं कधी कुठे फिरायला गेलाय माकड किंवा असं आलं समजा गाडी, तर काय केलं? महाबळेश्वरला गेलो होतो, तिथे मंकी पॉइंट आहे ना तो पाहिला आणि खूप तिथं मंकी होते. मग यांनी सांगितलं की तू बाहेर नको येऊ. आणि माझा मुलगा मयूर झोपला होता गाडीमध्ये, ते म्हणले काच सगळे वरती कर आणि शांत बसून राहा. मग मी पुस्तक वाचत होते आणि काच वरती गेले, गरम व्हायला लागलं म्हणून मी थोडंसं काच खाली केले आणि माझा मुलगा मागे झोपला होता तर तो मंकी गेला त्याच्याकडे. मी असं थांबले होते, इकडून गेला तो आणि त्याच्याजवळ पॉपकॉर्न होतं तो खात बसला. मग मी बघितलं मागे, म्हणलं मयूर तरी झोपलाय मागे, कोण आहे बघतो तर काय असं म्हणजे दात बीत असे करून माझ्याकडे बघतोय. बापरे. आणि पॉपकॉर्न? नाही तो खात होता. मग मी मागे बघितलं, त्यावेळेस मला भीती वाटली अरे म्हणलं हा कुठून गेला. मग मला लॉक काढायचं पण समजलं नाही, म्हणजे ओरडायला लागले हे होते तिथं. मग त्याने आधी माझ्यावर म्हणजे ओरडलं बाहेर ये असं नाही का, बाहेर ये. हे ओरडले? हो. तुम्हाला ओरडले पण माकडाला काय नाही बोलले? माकडाला नाही म्हणजे मी आधी घाबरले होते त्यात हे ओरडायला लागले. अरे माकड तिकडे आत? हो माकड आत. मग मी दार उघडलं, मी बाहेर आले. मग मयूरला पण बाहेर घेतलं. मग हे ओरडायला लागले की तुझं लक्ष नाही, तुला सांगितलं होतं विंडो रागवले होते. चेहरा रागवले होते ना खूप. कसा चेहरा? त्याच्यापेक्षा नाही म्हणजे कसा होता? तुला समजत नाही का? तुला अक्कल नाही? तुला किती वेळा सांगितलं विंडो क्लोज कर म्हणून, काय काय झालं असतं म्हणजे तुला केव्हा त्याला चल ये बाहेर. मग मी बाहेर आले पटकन. पण तुम्हाला माहितीये दरवाजा उघडल्यावर माकड का पळालं का? हे सगळं त्याला बोलले होते ते. तुला कळत नाही का तुला काय झालं असत?
गंमत करतो वहिनी म्हणजे लक्षात आलं का गप्पा जेव्हा सुरू झाला तेव्हा वहिनी म्हणाले की कुठेच नेत नाही आणि आता हळूहळू भीमाशंकर झालं महाबळेश्वर झालं बळच झालं आठ वस्तू इकडे येणार आणि आठ वस्तूंपैकी चार वस्तू यांना मिळणार का वगैरे आठ टॅग आहेत आठ वस्तू एक कुठेतरी ना असा आहे की ज्याच्यामध्ये एक रुपया लिहिले तो मिळाला की त्या चार वस्तू तुमच्या दोघांनी ठरवा आणि घ्या चला वेळ सुरू झाला किती शंभर रुपये एक चला एक वस्तू आहे अजून तीन संधी नाहीतर सगळे इथे ठेवायच्या परत ऐका सगळ्यांचं आणि लावा ते लगेच पस्ते पाचशे रुपये जेवढे बोलले तेवढ्यांसाठी वापरा टोस्टर तीन थांबा आता घाई करू नका आता एकच संधी आहे तू सांग वन टू थ्री फोर दवा आहे ना मी सांगू सांगा पण ठेवलेत कोणी टॅग मी ठेवले का भाऊ माझं ऐकलंच नाही वहिनी मी सांगितलेलं हे पण घ्या दोन अजून काय घेतलं तुम्ही फर्स्ट एड बॉक्स घ्या तीन सहाशे सहा रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं अभि थँक्यू नमस्कार पहिला आरोप कोण करणार तक्रार कोण सासूबाई सासूबाई बोला मला तुला खूप मारते आरोप मान्य का हो आरोप मला मान्य नाही आहे तर सगळी आई सगळ्या आई आपल्या मुलांना मारत असतात त्यामुळं तिला ते वाईट वाटत असेल पण ते त्याच्या काहीतरी चूक केल्यानंतर मारत असेल तर ते तिच्या त्या मुलाच्या चांगल्यासाठीच आहे काय हो काय म्हणणं आहे तुम्ही मारायचं आहे ना खूप मार खाल्लंय तो आपण बाबा तुमची काय तक्रार माझी काय तक्रार म्हणजे आई आणि मुलगी ही जर बोलत बसली आहे तर मी आले की बोलणं बंद करते काय विशेष असावी गुप्पीत मला कळलं बरं सासरे बाबांची काय तक्रार आहे यांच्याबद्दल काम करतात पण थोड्या वेळा लगेच रागायला येते काय हो मान्य काम करतात दोन मिनिटं कधी कधी जास्त काम झालं की थोडं रागायला पण येते त्यामुळे मग ते रागामुळे त्यावेळेला चिडचिड होत असेल बर पण होते का चिडचिड होते बर अजून कोण ती रिकामी राहू नये तिच्या कलागुणांना तिनं वाव द्यावा तिला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळ तिनं शिक्षण घ्यावं कोणत्याही क्षेत्रात असेल त्या कलागुणांना तिनं वाव द्यावं बरोबर आणि माझी तक्रार हे तुमचे भाऊ ना त्यांचं खूप लहानपणापासूनचं स्वप्न आहे कारण हे पुढच्या बाकांना सोडले का मागच्या बाकांना पाळायचं ठीक आहे मी त्यांच्या म्हणण्याचा विचार करेन नक्की हो अजून माझी अशी तक्रार आहे ती मोठी असू दे लहान असू दे कुठून कोणी असू दे पटकन बोलून जाते तिचा का स्वभाव कसा एकदम असं ते ओपनली नाही करत तोंडावर डायरेक्ट बोलते ती ते एका दृष्टीने चांगलंच असं मला वाटतं जे आहे ते समोरासमोर बोलायचं नंतर मागं बोलायचं नाही जे आहे ते समोरासमोर बोलून राग काय येणार नाही काय आणि कोणाचं काय म्हणणं आहे डॉक्टरने तब्येत कमी करायला सांगितले तर रोज चालायला सांगतायत तर चालते रोज पण वाटे जाता वडापावचं गाडी दिसलं की घुसली तिला वडापाव फार आवडतात त्यामुळे ती वडापावच्या गाडी दिसली किंवा असं शॉप दिसले की जाते ती पण तेवढंच वडापाव एक खाल्ले तर तेवढंच परत तेवढं जास्त चालतं त्यामुळे
एक मिनिट आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगाय बोला. तिला नवीन नवीन शिकायची खूप आवड आहे, नवीन पदार्थ करायची आवड आहे आणि आम्ही दोघी जावा पण जावांपेक्षा मैत्रिणी जास्त. अजून आम्ही खूप नवीन मैत्रिणी आहेत एकमेकांच्या, पण जी मैत्री आमची एक 6 महिन्यात झाली ती खूप 10-18 वर्षाची असू असे आहे आमची मैत्री. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी? माझा स्वभाव आहे थोडासा चिडचिडा, म्हणजे मी कंट्रोल करेन आता. कामाचा लोड आला की थोडंसं चिडचिड होते आणि मावशीने सांगितल्याप्रमाणे मी लहान मोठं म्हणजे लक्षात येतं माझ्या नंतर, पण डायरेक्ट बोललेलं बरं. मागे होगी ते इकडे बोलायचं इकडे हे करायचं, त्याच्यापेक्षा माझं एखादी गोष्ट खटकली तुमची ठीक आहे मला हे नाही आवडलं बघा मी असं बोलते ते मला आवडतं आणि अण्णांनी सांगितलेलं मी विचार करेन त्याचा माझ्या करिअरला वाव देण्यासाठी. त्यांनी त्यांच्यासाठी अण्णा सांगावं की तू प्रांजलीला हे कर भावाला सांगा, कारण माझी डोर यांच्या हातात आहे, ते सांगितले तर मी पुढे करेन. बरं आता वहिनी एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी माझ्या रागावर कंट्रोल करेन. रागावर कंट्रोल करणार आहेत उद्यापासून वहिनी, अभिनंदन. आणि त्यासाठी झी मराठी कडून हा तन्मणी तुम्हाला भेट म्हणून अभिनंदन. आता बोला. मी स्वतःला एवढं नशीबवान समजते की खूप छान मिळालं मला सात सर, माझे मिस्टर, माझे आई वडील सगळे, सगळ्यांना फक्त देवाने समाधान द्यावं आणि तब्येत सगळ्यांची व्यवस्थित राहावं एवढंच मागणं, दुसरं काही नाही. माझे भाऊ वहिनी हे माझे धीर जाऊ नणं सगळे सुखी समाधानी असावे. असं सगळ्यात वहिनींचं म्हणणं आहे की सगळ्यांना सुख आणि समाधान मिळू दे. इतका वेळ खूप कंट्रोल केला होता वहिनींनी, देवाने मला न मागता सगळं सगळं दिलेलं. मी कधीच काही आशा नव्हती केली की देवाला मला हे दे ते दे आणि मी आहे त्या गोष्टीमध्ये मी समाधानी असते. मला आईने खूप शिकवलं सगळे संस्कार, ते पप्पांनी मला फक्त समाधानी राहा जे आहे ते, चिडचिड नको करू म्हणजे मोठ्या ह्याच्याकडे नको बघू तू आहेस ना, फक्त सुख शोध त्या आहे त्या गोष्टीमध्ये आणि समाधानी राहा. त्यामुळे सगळं वहिनींना मिळालं, अगदी चालायला गेल्यानंतर वडापाव पण मिळाला. आणि आता बघूया यामध्ये कुणाचं नाव घ्या. एक चिठ्ठी काढायला इकडे. नाव आहे सारिका हेंद्रे. नाव सांगा. सौ सारिका वैभव हेंद्रे. कुठे राहता? सन रेसिडेन्सी. कुठे आली? इथे बाजूला आहे पलीकडे. आता टेन्शन आहे, पैठणी इकडे येणार का कंपाऊंडच्या पलीकडे? बरं, घरी कोण कोण असतं? सासूबाई, मिस्टर, 2 मुली आणि मी. बरं, आता तुमच्यावर कोण आलंय घरात? आता 2 मुली आल्या. कुठे आहेत त्या? आहेत शर्वरी. ये. काय दोघींची नावं? शर्वरी, शमिका. या खेळात तुमचं नाव जाहीर झालंय, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. म्हणजे अपेक्षा नव्हती. मला एकच विचारायचंय, म्हणजे तुमचं नाव जाहीर झालं आणि इतरांचं नाही झालं म्हणून छान वाटतं? नाही नाही नाही, माझं नाव जाहीर झालं म्हणून छान वाटतं. आता वहिनींना आपण सगळेजण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. कोण जिंकणार पैठणी बघूया. हा स्माइली चेंडू इथून टाकल्यानंतर तो मधोमध जाऊन त्या जो काही हौद, काहींना चूल वाटते, काहींना होमकुंड वाटतंय, ज्यांना जे जे वाटेल ते थोडक्यात त्या विटांच्या मध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. आधीचे 2 आणि आता हे 2. 5. गुणसंख्या 6. एक
अभिनंदन अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू घे तुझ्यासाठी, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या शेळके वहिनी, शेळके वहिनींना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. त्या कंपाऊंडवरून उडी मारून इकडे आल्या, इकडे आल्यानंतर चिठ्ठी टाकली, चिठ्ठीत नाव आलं हो ना. आता पहिला फोन कोणाला करणार, काय घरी आल्यावर उचलून घ्या म्हणून. आनंद महत्वाचा, आणि या खेळामध्ये शेवटच्या क्षणी काय होतं कधीही सांगता येत नाही. आणि आपण बघितलं होतं आजचा भाग सुरू करत असताना आम्ही याच गोष्टीवरती बोललो होतो. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या हेंद्रे वहिनी, हेंद्रे वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सिद्धी अपार्टमेंट धायरी या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, असंच हसत खेळत याच उत्साहात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.